ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीत भाजपची उद्धवा दार उघडता दार ची घोषणाबाजी। दारू दुकाने, हॉटेल, लॉज सर्व व्यापार आता सुरू झाला आहे, मात्र सरकारने अद्याप मंदिरे खुली केली नाहीत, त्यामुळे राज्यातील मंदिरे तातडीने खुली करावीत या मागणीसाठी भाजपाकडून राज्य सरकार विरोधात राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आलं होतं। आज सांगलीच्या मिरजेतही भाजपकडून आंदोलन करण्यात आलं। सांगलीतील दत्त मंदिरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं। यावेळी उद्धवा दार उघडता दार अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मंदिर न उघडण्याच्या निर्णयाबाबत घनाघाती टीका केली। सरकारकडून आता दारूची दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र मंदिर उघडण्याबाबत सरकार निर्णय घेत नाही। देशभरात सगळ्या ठिकाणी आता मंदिर सुरू झालेली आहेत, मात्र महाराष्ट्र सरकार मात्र मंदिर उघडण्यास तयार नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर हल्ला चढवला। 6 महिने कोरोनाची महामारी आणि त्याची भीती, त्याची काळजी असं सुरू आहे। कोरोना संपेपर्यंत ही काळजी घ्यावीच लागेल। आजही आम्ही आंदोलन करताना सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवलं आहे, परंतु सगळं सुरू करणार, दारूची दुकानं सुरू करणार, मॉल सुरू करणार, व्यायामशाळा सुरू करणार, मंदिरं का सुरू करणार नाही? नियम द्या, जे नियम आता पंढरीच्या वारीसाठी तुम्ही नियम दिले की 7 वाऱ्यांपैकी 6 प्रत्येक वारीला 4-4 जण मानले वारकऱ्यांनी, 15 लाख लोक दरवर्षी वारीला जातात, त्याला 7 गुणिले 28 लोक गेले मानलं ना, तसं जे नियम द्याल ते नियम आम्ही पाळू, पण ते नियम पाळून का होईना मंदिरं उघडली पाहिजेत। यासाठी महाराष्ट्रामध्ये 10,000 मंदिरांच्या बाहेर आज घंटानाद सुरू आहे। मोठ्या प्रमाणात धार्मिक नेते, मोठ्या प्रमाणात वेगवेगळे पंथ हे आज आंदोलनात सहभागी झाले आहेत।